बिग बाजार मध्ये कालबाह्य खाद्यमालाची विक्री होत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष जयराज लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सातारा रोड बिग बाजार मध्ये कालबाह्य झालेला माल सर्रासपणे विकला जातोय. 20 ते 25 कंपन्यांचे विविध प्रकारचे कालबाह्य झालेले एक्सपायरी डेट नसलेले उंदरांनी खाल्लेल्या अवस्थेत असलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवले असल्याची माहिती लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जॅम, च्यवनप्राश, घी, मसाला, तांदूळ, कस्टर्ड पावडर, लोणचं इत्यादी खाद्यपदार्थांचा यात समावेश असल्याची माहिती लांडगे यांनी दिली. 14 नोव्हेंबर रोजी भरत सुराणा आपल्या परिवारासोबत बिग बाजार मॉलमध्ये खरेदीला गेले असताना त्यांना कालबाह्य खाद्यमाल विक्रीसाठी ठेवलं असल्याचं लक्षात आलं. माझं नाव भरत सुराणा आहे. 14 तारखेला मी माझ्या परिवाराबरोबर बिग बाजारमध्ये खरेदीला गेलो होतो. तर खरेदी करताना आम्हाला जी प्रोडक्ट घ्यायची होती, जाम वगैरे सगळं मी विकत घेतलं. विकत घेतल्यानं जाम मध्ये मला एक्सपायरी डेटचा माल आढळलं. तिथनं तो एक्सपायरी घरी घेऊन आल्यानंतर मला कळलं की हा माल एक्सपायरी डेट झालाय. तर त्याच्यानंतर मी फूड अन्नधान्य प्रशासनकडे त्याची तक्रार पण केली, पण अजून त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आली नाहीये. माझ्याकडे मी 5 ते 6 प्रोडक्ट घेतलेत मी विकत, त्याच्यामध्ये मला 4 प्रोडक्ट एक्सपायरी डेटचे आढळलेत. या प्रकारानंतर कालबाह्य झालेल्या 40 प्रकारच्या खाद्यपदार्थांची खरेदी करून त्याबद्दल माहिती अन्न औषध प्रशासनाकडे दिली, परंतु अन्न औषध प्रशासनाने त्याबाबत कोणतीही कारवाई केली नाही असे लांडगे यांनी सांगितलं. सरोदी भागातील बिग बाजार मध्ये ज्यावेळेस आमच्या काही कार्यकर्त्यांना एक्सपायरी डेट झालेला प्रोडक्ट ज्यावेळेस सापडले, भरत सुराणा म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी मला ही कंप्लेंट करून कळवली की अशा इथं बरेचसे प्रोडक्ट एक्सपायरी झालेले विकले जातात. तर आम्ही सर्वांनी जाऊन ज्यावेळेस तिथे तपासणी केली त्यावेळेस आम्हाला जवळजवळ 100 प्रकारचे असे प्रोडक्ट सापडले. त्यात 20 ते 25 वेगवेगळ्या कंपन्या होत्या, ज्यांचे 4-4, 5-5 प्रोडक्ट होते प्रत्येक कंपनीचे. त्यातले काही प्रोडक्ट असे होते की इथं एक्सपायरी 5 नोव्हेंबरला मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे, 12 मंथ्स त्याची व्हॅलिडिटी आहे, पण ते ज्यावेळेस संपत आलेले असतात, ज्यावेळेस संपलेले असतात, 1 महिना 2 महिने होत आलेले असतात, असे किमान आम्ही 40 ते 45 प्रोडक्ट आम्ही तिथनं सगळ्यात ताब्यात घेतलेले आहेत आणि अन्न औषध प्रशासनाला त्यांची माहिती दिलेली आहे. पण आज पण त्यांच्याकडून काही कारवाई होत नाही असं आढळून येते. शेवटी मग आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन एक आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आमच्यातर्फे. दिवाळी, पाडवा, भाऊबीज यांसारख्या सणांचा गैरफायदा घेऊन कालबाह्य मालाची विक्री बिग बाजार मध्ये केली जाते असं ग्राहकांचं म्हणणं आहे.